जालन्यातल्या पराभवाला सत्ता जबाबदार असल्याचा आरोप भाजपा उमेदवार रावसाहेब दानवे यांनी केला होता। हे आरोप करून काही दिवस झालेले असतानाच अब्दुल सत्तार यांना संभाजीनगरचा पालकमंत्री पद मिळाले। भाजपच्या गुडबुक मध्ये नसताना सत्तारांना पालकमंत्री पद मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होतंय। अब्दुल सत्तार संभाजीनगरचे पालकमंत्री झाल्यानंतर सिल्लोड मध्ये हा असा जल्लोष झाला। अब्दुल सत्तारांकडे 2 महिने संभाजीनगरचं पालकमंत्री पद असणार आहे। भाजपसह शिवसेनेत पालकमंत्री पदासाठी अनेक जण इच्छुक असताना औट घटकेचं का होईना, पालकमंत्री पद मिळाल्यानं सत्तार मात्र खुश झाले। हमारा जो संभाजीनगर औरंगाबाद जिल्हा आहे उसका पालकमंत्री बनने का मुझे सम्मान दिया है। मैं उनका विश्वास, उनका भरोसा, उन्होंने दिए हुए आदेश और सरकार के नियमों का सब पालन करके वहां काम करने की पूरी कोशिश। लोकसभा निवडणुकीनंतर रावसाहेब दानवेंनी अब्दुल सत्तारांवर टीका केली होती। सिल्लोडचा एक दिवस पाकिस्तान होईल अशी टीका रावसाहेब दानवेंनी केली होती। जालन्यात झालेल्या पराभवाचा खापर दानवेंनी अब्दुल सत्तारांवर फोडलं होतं। जालन्यातील जागा अब्दुल सत्तारांमुळे गेल्याचा आरोप रावसाहेब दानवेंनी केला होता। तरीही संभाजीनगरचा पालकमंत्री पद अब्दुल सत्तारांना कसं मिळालं असा सवाल अंबादास दानवेंनी केलाय। सरकारमध्ये भाजपची काही किंमतच नाही का असा खोचक सवाल अंबादास दानवे करताय। अब्दुल सत्तारांना या जिल्ह्याचं संभाजीनगर जिल्ह्याचं पालकमंत्री करण्यात आल्याचा आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रसिद्ध केला आहे। मला हे सांगायचं आहे की भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला या सरकारमध्ये काही किंमत आहे का? पाकिस्तान तुम्ही कोणाविषयी बोलले होते? अब्दुल सत्तारांविषयी बोलले होते ना, ते अब्दुल सत्तार तुमच्या नाकावर टिचून या जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले। महायुती सरकारमध्ये भाजपच ड्रायव्हर सीटवर आहे। भाजपच्या मंत्र्यांच्या पराभवाचा आरोप असलेल्या नेत्याला पालकमंत्री पद मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। रावसाहेब दानवेंच्या पराभवाचा बक्षीस अब्दुल सत्तारांना तर मिळालं नाही ना अशी ही चर्चा सुरू झाली आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।